हिंदू धर्मातल्या वेद पुराणांमध्ये अनेक प्रकारचे दाखले दिले गेलेत. लग्न सराईचे दिवस असले की एकमेकांच्या म्हणजेच नवरा आणि नवरीच्या कुंडली जुळवून पाहिल्या जातात. कुंडलीतले गुण जुळवले की लग्न निश्चित होतं. मात्र कुंडली जुळवण्यापूर्वीच तुमचं गोत्र कोणतं असा प्रश्न अगदी आवर्जून विचारला जातो. आणि दुर्दैवानं गोत्र एकच असेल तर मात्र दोन्ही पक्ष लग्नाला तयार होत नाहीत. आजकाल गोत्र पाहणं, पत्रिका जुळवणं या गोष्टी काही लोक पाहत नाहीत. मग आता एक प्रश्न तुमच्या मनात येत असेल, पत्रिका न पाहिल्याने किंवा एकाच गोत्रात लग्न केल्यानं काय होतं? तर प्रश्नाचं उत्तर म्हणजे हिंदू धर्मात एकाच गोत्रात विवाह करणं अशुभ मानलं गेलंय. यामागे शास्त्र काय सांगतं चला जाणून घेऊयात. पण त्याआधी लोकमत भक्तीला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. हिंदू धर्मात गोत्राला विशेष महत्व आहे. धार्मिक विधीपासून ते लग्न जमवताना देखील ज्योतिषांकडून तुमच्या गोत्राबाबत माहिती घेतली जाते. हिंदू धर्मात गोत्र नसल्यास लग्न पार पडत नाही. जर मुलगा आणि मुलगी यांचं गोत्र एकच असेल तर त्यांचा विवाह होऊ शकत नाही. म्हणूनच वरवधूंच्या पत्रिका जमवताना अधिक गोत्र पाहतात. आणि मुलगा आणि मुलीचं एकच गोत्र असल्यास त्याचा अर्थ आपल्या पूर्वजांचं घराणं एकच आहे. त्यामुळे एकच गोत्रातील तरुण तरुणींमध्ये भाऊ बहिणीचं नातं आहे असं म्हटलं जातं. असंही म्हटलं जातं की एकाच गोत्रात विवाह झाला तर त्या दाम्पत्यांपासून जन्माला येणारे संतान हे व्यंग असणारे असते. काही जाणकारांच्या मते 7 पिढ्यानंतर गोत्र बदलतं. म्हणजे 7 पिढ्यांमध्ये एकत्र गोत्र असेल तर 8व्या पिढीत त्याच गोत्रातील व्यक्तीशी विवाह करण्याचा विचार केला जाऊ शकतो. मात्र यावरही अनेकांचं एकमत नाही. ज्योतिषानुसार गोत्र ही सप्तऋषींच्या वंशजांच्या रूपात मानली गेले. सप्तर्षी म्हणजेच गौतम, कश्यप, वशिष्ठ, भारद्वाज, अत्री, अंगिरस, मृगु या गोत्रांची मान्यता वैदिक काळापासून सुरू झाली होती. सरळ साध्या शब्दात सांगायचं झालं तर गोत्र घरात एकमेकांशी लग्न टाळण्यासाठी बनवली गेलेली एक पद्धत मानली गेली. एकाच रक्ताच्या व्यक्तींनी एकत्र येऊन लग्न करू नये यासाठी गोत्र व्यवस्था बनवली गेली आणि आजही त्याच पद्धतीचं पालन केलं जातं. मग कोणत्या गोत्रात लग्न करणं टाळावं? हिंदू धर्मात किमान 3 गोत्र सोडून लग्न करायची अनुमती दिली गेली. पहिलं वडिलांचं गोत्र, दुसरं आईचं गोत्र आणि तिसरं आजी म्हणजेच वडिलांच्या आईचं गोत्र. ही गोत्र सोडून इतर कोणत्याही गोत्रात लग्न करायला अनुमती दिली गेली. मात्र आजच्या समाजात सर्वांनाच आपलं गोत्र साधारणपणे माहिती नसतं. पण असंही असू शकतं की एखाद्याला आपलं गोत्र माहितीच नाही. अशा वेळी त्याने आपलं गोत्र कश्यप मानावं असं सांगण्यामागं एक कारण म्हणजे जे शक्यतो योग्य मानलं जातं ते म्हणजे कश्यप ऋषींनी अनेक विवाह केली होती ज्यामुळे त्यांना अनेक मुले झाली आणि ही मुले कोठे ना कुठे कश्यप गोत्राशी जोडली गेली. म्हणून ज्यांना गोत्र माहिती नसतं ते कश्यप गोत्राशी जोडले जातात. मात्र या व्यतिरिक्त एकाच गोत्रात विवाह करू नये याला काही जाणकार शास्त्रीय आधार असल्याचंही सांगतात. एकाच कुळातील किंवा रक्ताच्या नात्यात विवाह केल्यास पुढे जन्माला येणाऱ्या मुलांत शारीरिक किंवा मानसिक व्यंग असू शकतं असं काही जण सांगतात. त्या कुळातील दोष रोग हे पुढच्या पिढीमध्ये येतात. यालाच अनुवांशिक आजार असंही म्हणतात. म्हणून हे टाळण्यासाठी 3 गोत्र सोडून विवाह करतात. वेगवेगळ्या गोत्रात विवाह केल्यानं मुलांमधील दोष आणि रोग नष्ट करण्याची क्षमता वाढते. शिवाय मूल निरोगी जन्माला येतात असं काही जाणकार सांगतात. शिवाय याला वैज्ञानिक महत्व सुद्धा दिलं गेलंय. तर अशा प्रकारे हिंदू धर्मात एकाच गोत्रात विवाह करणं अशुभ मानलं जातं. मात्र हिंदू धर्मात एकाच गोत्रात विवाह करणं का टाळतात याबद्दलचं आणखी काही महत्व किंवा उत्तर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.